अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये धाडसी चोरीची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सराफ बाजारातील ओंकार ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी 8.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. भर बाजारपेठेत असणाऱ्या या दुकानाचे ग्रिल कापून चोरट्यांनी तिजोरी फोडल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत. कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींचा शोध सुरू केलाय. दुकान मालक अरविंद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून आदल्या चोरट्यांविरुद्ध भादवी कलम 457-380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे करत आहेत. कोपरगाव शहरामध्ये एसी स्टँड समोर व्यापारी धर्मशाळा, त्याच्यासमोर सराफ बाजार असून त्या ठिकाणी ओंकार ज्वेलर्स हे असे असून त्याचे मालक जे आहेत अरविंद मंडलिक हे काल रात्री 8 वाजता समोर नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर आज सकाळी 8:30 समोर सोन्याचे दुकान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कटवणीने तोडून आणि आतमध्ये प्रवेश करून दुकानातील जवळपास 8,12,500 रुपयाचे सोने झाल्याचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याचं उघडकी झालं. सदर घटना उघडकी आल्यानंतर तत्काळ आम्ही पोलीस पथक व आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी भेट दिली. माननीय SDPO साहेब वाचोर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. सदर घटनेच्या संदर्भाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला कलम 457-380 भादवीप्रमाणे अज्ञात आरोपींच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त सदर घटनेच्या अनुषंगाने अहमदनगर पोलीस मुख्यालयातून डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं, परंतु त्याच्यामध्ये अद्याप परंतु काही निष्पन्न झालेलं नाही. आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील दुकानांवरती आस्थापनांवरती लावलेले जे CCTV कॅमेरे होते त्याच्यामध्ये पहाटेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींच्या मोटरसायकलीवरून संशयास्पद हालचाली मिळून आलेले आहेत. त्या दृष्टीने काही CCTV फुटेज उपलब्ध करण्यात आलेले होतं, त्याचा अॅनालिसिस करण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त सदर परिसरातील डम डाटासुद्धा काढण्यात आलेला आहे. तथापि एक्सपर्टसुद्धा नगरवरून आणि श्रीरामपूरवरून आले होते, त्यांच्या मदतीने आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सदर पुन्हा लवकरात लवकर उघडकीस येईल. आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या आम्ही स्वतः करत आहोत आणि सदर गुन्हा लवकरात लवकर कसोटीने तपास करून उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करत. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.